दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आज दिनांक 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती भगूर नगर परिषदेतर्फे कार्यालयात साजरी करण्यात आली। प्रारंभी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी भगूर नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला गायकवाड, पेखळे आणि मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। आज भगूर नगर परिषदेतर्फे जागतिक तंबाखू विरोध दिनानिमित्त नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांकरिता एक जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आलेले होते। त्यासाठी किशोरजी दादिया यांचं मार्गदर्शन लाभलं। सदर कार्यक्रमाकरता नगर परिषदेतील साधारणतः 35 कर्मचारी उपस्थित होते आणि सर्वांनी आज तंबाखू व्यसन करणार नाही याबाबत शपथ घेतलेली आहे आणि निश्चितच याचा किशोरजी दादिया यांच्या मार्गदर्शनाचा कर्मचाऱ्यांसाठी खूप फायदा होणार आहे आणि यातील निम्म्यापेक्षा जास्त लोक हे व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणार आहेत याची ग्वाही आज मिळालेली आहे। त्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करू इच्छिते की आजच्या या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आपण सर्वांनी व्यसनमुक्त व्हावं। आपण हे कार्यक्रम आज आयोजित केलेला होता त्यासाठी किशोर सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं, आपलं देशनायक संघाचे अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केलं आणि ह्या कार्यक्रमासाठी किशोरजींचं इथे जे काही आपल्याला उपलब्ध झाले त्याच्यासाठी आपले भैयासाहेब कटारे यांनी पण आपल्याला मदत केली की यांचं असं असं कार्य आहे, आपण त्यांचं व्याख्यान ठेवू मॅडम, तर त्यांचेही मी आभार मानते। यावेळी ज्येष्ठ समाजसेवक किशोरभाई दादिया यांनी तंबाखू आणि सिगारेटचे शरीरावर होणाऱ्या घातक परिणामांची माहिती दिली। आजपासून आम्ही तंबाखू आणि सिगारेटचे सेवन करणार नाही अशी प्रतिज्ञा दादिया यांनी सफाई कर्मचाऱ्यांना दिली। या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। भैयासाहेब कटारे, दक्ष न्यूज, भगूर।